आणि यानंतरची बातमी आहे धाराशिव मधून। धाराशिव मध्ये बोगस मतदार नोंदणीचं मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे। तुळजापूर मतदार संघात बोगस नोंदणी अर्ज केल्याचा प्रकार उघड झालाय। नोंदणी पद्धतीमध्ये साम्य आहे, त्यामुळे बोगस नोंदणीचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या नावे बोगस नाव नोंदणी होत असल्याचं समोर आलंय। अर्ज भरताना जोडण्यात आलेल्या आधार कार्डचा एनरोलमेंट नंबर आणि वेळ एकसारखी असल्यानं हा बोगस नोंदणीचा प्रकार उघड झालाय आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।